मासिक पाळी म्हटलं की आजही समाजात याबद्दल अनेक प्रथा परंपरा पाळल्या जातात. इथे शिवू नको, हे करू नको, ते करू नको, विटाळ असे एक ना अनेक शब्द वापरले जातात. मात्र या सगळ्यांना चपराक देत नाशिकमध्ये एका वडिलांनी आपल्या लेकीच्या पहिल्या मासिक पाळीचा महोत्सव साजरा केला. मासिक पाळीच्या दिवसात मुलीच्या आणि महिलेच्या मनातील अपराधीपणाची भावना पुसून काढण्यासाठी तसंच मासिक पाळीच्या बाबतीत समाजात प्रबोधन व्हावं या दृष्टीने सामाजिक चळवळीमध्ये कार्यरत असणाऱ्या कृष्णा चांदकुळे यांनी आपल्या लेकीच्या मासिक पाळीच्या महोत्सवाचं आयोजन केलं होतं. तसंच अनेकांना निमंत्रण देत या विषयावर समाज जागृतीसाठी चर्चासत्र, परिसंवाद, व्याख्यान आणि स्नेहभोजन अशा कार्यक्रमाचंही आयोजन केलं. नाशिक जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यामध्ये एक घटना घडली. मासिक पाळी आलेल्या एका विद्यार्थिनीला वृक्षारोपण करण्यापासून रोखलं गेलं. ही गोष्ट खरी की खोटी यामध्ये न जाता एक गोष्ट स्पष्ट अशी होते की मासिक पाळीबद्दल महाराष्ट्रात नव्हे तर देशभर नव्हे तर जगभर अंधश्रद्धा आहेत. त्या दूर करण्याचा आपल्या आपल्या परीने कार्यकर्ते प्रयत्न करत असतात, परंतु त्याला कृतीची जोड मिळाली पाहिजे. माझ्या घरामध्ये परवाच्या दिवशी माझी मुलगी यशदा हिची मासिक पाळी आली. या संधीचा मी सोनं करायचं ठरवलं. मला खूप आनंद होतोय की माझ्यासाठी हा कार्यक्रम ठरलेला आहे म्हणून. खरं म्हणजे जेव्हा एका बाईला मानसिक पाळी येते त्यावेळेला तिला शिवलं जात नाही, तिला बाजूला ठेवतात, तिचं त्या गोष्टीबद्दल बोलल्या जात नाही तिच्याशी. असं नाही करायला पाहिजे. दर कोणीतरी तिला असं महत्व करून द्यायला पाहिजे आणि त्याविषयी तिला सांगायला पाहिजे. मला सुद्धा असं वाटलं की जेव्हा माझ्या मुलीची डेट येत आहे तेव्हा एक सेलिब्रेशन व्हायला पाहिजे. हा महोत्सव समाजापर्यंत जायला पाहिजे की यामध्ये चेंजेस व्हायला हवे. जी मानसिकता आहे समाजाची लेडीज विषयी ती बदलायला हवी.